राष्ट्रीय महामार्ग NH 161 H लगत असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव गावात दिनांक 18 जुलैच्या रात्री झालेल्या पावसाच्या कहराने महामार्गाच्या बाजूने ऐन पावसाळ्यात नाली बांधकाम सुरू असल्यामुळे काल झालेल्या पावसामुळे पूर्ण गावात 2 ते 3 फूट पर्यंत पाण्याची पातळी गेली आहे. गाई वासरांच्या गोठ्यात नागरिकांच्या घरात पाणी साचून धान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंचे बऱ्याच प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी मात्र टळली. दरम्यान महसूल विभागाच्या तहसीलदार शीतल सोलाठ मॅडम, सहमंडळ अधिकारी व तलाठी यांनी आज झाडेगाव परिसरात पाहणी केली आहे, मात्र कोणताही कागदोपत्री पंचनामा केला नाही. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला ऐन पावसाळ्याच्या दिवसात सुरू असलेल्या झाडेगाव परिसराचा कोणताही विचार यावेळी केलेला नाही. त्याचप्रमाणे स्थानिक संबंधित ग्रामपंचायत प्रशासनाने सुद्धा सुरू असलेल्या या बांधकामाकडे पावसाळ्यापूर्वीच वेळीच दक्षता घेऊन नाल्यांमध्ये साचलेल्या कचऱ्याची जर विल्हेवाट लावली असती तर कदाचित आज गावात पाणी साचलेच नसते व लोकांचे आज रोजी नुकसान झाले नसते. यापुढे पावसाचा जोर पाहता जिल्हा प्रशासनामार्फत झाडेगाव वासियांच्या झालेल्या नुकसानाचे पंचनामे करून शासन स्तरावर मागणीची मदत करून राष्ट्रीय महामार्गाजवळील असलेल्या बांधकामाच्या नाल्यातील पाण्याची विल्हेवाट लावून प्रश्न मार्गी लावण्याची मागणी परिसरात जोर धरत आहे. MCN न्यूज करिता रवींद्र शिरसकर, जळगाव. रात्रीपासून सततच्या मुसळधार पावसामुळे तसेच नॅशनल हायवे NH 161 H यांच्या रस्त्याच्या कडेला ऐन पावसाळ्याच्या तोंडी जे नाली बांधकामाचं काम चालू आहे त्या बांधकामामुळे झाडेगाव वासियांच्या घरामध्ये पाणी घुसून त्यांचं बऱ्याच प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्या अनुषंगाने महसूल विभागाअंतर्गत माननीय तहसीलदार सोलाठ मॅडम, मंडल अधिकारी व तलाठी व ग्रामसेवक यांनी गावामध्ये जाऊन प्रत्यक्ष त्या घरांची पाहणी केली. परंतु आज ही जी घटना घडली यामध्ये नॅशनलाइज हायवे क्रमांक 1H 61 H यांनी जे पावसाळ्याच्या तोंडी जे काम चालू केलं त्यामुळे आज प्रत्येकाच्या झाडेगाववासियांच्या घरामध्ये पाणी घुसल्यामुळे त्यांचं बरंचसं प्रमाणात नुकसान झालेलं आहे. त्यांचं धान्य तसेच जीवनावश्यक वस्तू, गुरांचा चारा अशा अनेक गोष्टींचं नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये बऱ्याचशा घरांना तळा पण गेलेली आहे, घरांचं पडझड झालेली आहे. महसूल विभागाने येऊन पाहणी करून गेले परंतु प्रत्यक्षात पंचनामा कुठल्याही पद्धतीचं करताना महसूल विभाग दिसत नाही. त्यासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांना माझी विनंती आहे की आपण प्रत्यक्ष दर्शनी सर्व त्या घटनेची पाहणी करून त्यांना शासन करावून मदत देण्यासाठी ठोस पावले उचलावी ही माझी आपणास विनंती आहे. तसेच या गोष्टीसाठी जे कारणीभूत आहेत नॅशनलाइज हायवे क्रमांक 161 H यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी. ग्रामपंचायतने सुद्धा पावसाळ्याच्या आधी जर या दृष्टिकोनातून पावले उचलले असते तर निश्चितच आज अशी कुठली घटना घडताना दिसली नाही, सुदैवाने कुठली जीवितहानी झाली नाही. पण भविष्यात पावसाचा जोर हा दिवसेंदिवस वाढत आहे, त्या अनुषंगाने शासनाने त्वरित पावले उचलून पाण्याची वहिवाट मोकळी करण्यासाठी आपल्या स्तरावरून तात्काळ दखल घ्यावी आणि जीवितहानी होण्यापासून झाडेगाव वासियांना वाचवावे. हा विषय महत्त्वाचा असा आहे, गावाचा जो गाव हा एक वरुडच्या ठेंग ना, गावाचा पूर्ण पाण्याचा पुरत वाहतूक जर पाणी या गावातून पूर्ण सांडपाणी तिकडे जात नाही, पाणी इकडे वर जात नाही, पूर्ण तिकडचं पाणी इकडचं पाणी रोडच्या इकडे जमा होते. तर ते ह्याच्या नाल्या गेल्या रोवर आहे ना, ह्या नाल्या जमीन जमून त्या लेवलले गेले त्याच्यामुळे गाव ठेंग झालं. तर आपण मला असं सांगणार की या नालीच्या इकडून दुसरी सरपंच असतील, ग्रामसेवक असतील, तलाठ्याचे तहसीलदार असतील, या सर्वांना सांगणार की तुम्ही याच्या कोणी 3-4 फुटाची दुसरी नाली तयार करा. त्याच्यासाठी तुम्हाला काय आलं की तुम्ही गिराण उपलब्ध करा, कुठून तुमच्या मार्फत होते, ग्रामपंचायत मार्फत होते, मार्फत तेवढे नाले सरपंच किंवा तुम्ही सर्व लक्ष घालून हे नाले पूर्ण करा, याच्यात पूर्ण गावाचं पाणी जाईल. हे नाल्या उंच झालं त्याच्यामुळे याच्यात गावाचं पाणी नाले जाऊ शकत नाही.